तर नमस्कार मंडळी. तर आज आपण एक वेगळ्या ठिकाणी जाणार आहे, एक इंडस्ट्रियल हब म्हणून आहे. तर त्याला ऑरिक असं नाव आहे, औरंगाबाद इंडस्ट्रियल एरिया. तर खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा. तर नेमकी तिथं काय काय प्रोजेक्ट किंवा काय काय प्लॅनिंग चालू आहे आत्तापर्यंत आणि काय काय डेव्हलपमेंट झाली आहे ते सगळं बघणार आहे. तर आत्ता मी चाललो आहे सोलापूर हायवेमधनं. ही पण एक औरंगाबादमधली सर्वात मोठी आत्ताची डेव्हलपमेंट आहे. तर आता आम्ही सोलापूर हायवेनी जाणार आहे आणि ऑरिक दोन साईडला आहे आपल्या इथं औरंगाबादमध्ये. एक बिडकीन साईडला एक आहे ऑरिक आणि एक शेंद्रा एम आय डी सी, अशा दोन ठिकाणी हे ऑरिकचं आत्ता डेव्हलपमेंट चालू आहे. तर काय काम झालं आहे, कुठपर्यंत आलं आहे, तर दोन पार्टमध्ये व्हिडिओ राहणार आहे. आजचा ऑरिक व्हिलॉग आहे, म्हणजे फक्त मी दाखवणार ऑरिकमध्ये काय काय आहे काय काय नाही, आणि अजून एक ब्लॉग बनवणार आहे ह्याचा पार्ट टू, ज्याच्यामध्ये ऑरिकची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आणि ऑरिकमध्ये जी आत्ता लँड सेल चालू झाली आहे, म्हणजे तिथं आता रजिस्ट्रेशन चालू झालं आहे लँड विक, म्हणजे इंडस्ट्रियल एरिया, म्हणजे इंडस्ट्री ज्याला पुढं सेटअप करायची आहे ज्याला कोणाला, तर त्या पार्टमध्ये आत्ता जी सेलिंग चालू झाली आहे त्याची मी इन्फॉर्मेशन देणार आहे. कुठून तिथं रजिस्टर करायचं काय काय नाही, किती रेट आहे काय नाही, काय सगळं मी सांगणार आहे. तर चला बघूयात मग. ऑरिक सिटीमध्ये मी आलेलो आहे. तर आता इथं पूर्ण रोड आणि साईडचे जे फुटपाथ असतात ते कन्स्ट्रक्शन इथं डन झालेलं आहे, म्हणजे फेज वन म्हणतात त्याला. तर ऑरिक सिटीचा फेज वन कम्प्लीट झालेला आहे, तर आपण बघू शकता हे बघा मागं, तर असे रोड्स आणि वरती जे स्ट्रीट लॅम्प्स असतात आणि इथली जे इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सप्लाय तो पूर्ण ऑरिक सिटीचा अंडरग्राऊंड आहे, म्हणजे पूर्ण टोटली अंडरग्राऊंडवरून टाकलेला आहे. आणि त्यानंतर इथलं रोड पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे फेज वनचे, त्याच्यानंतर फुटपाथ पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. आणि आता ह्याचे जे प्लॉटचे असतात, म्हणजे इंडस्ट्रियल प्लॉट किंवा कमर्शियल प्लॉट किंवा रेसिडेन्शियल प्लॉट, असे तीन चार प्रकारचे प्लॉट्स असतात, ते इथं सेल करायला आता चालू केलेले आहे ऑरिक सिटीने. तर ह्यांच्या ते आपण पोर्टलवर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते कसं काय कुठं कसं करायचं आहे नेमकी आणि कुठं बघायचं आहे. तर आत्ता आपण इथले डेव्हलपमेंट बघूयात आणि मी अजून शॉर्ट क्लिप्स टाकतो थोड्याशा ऑरिक.